नमस्कार, टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टैंडर्ड फोर्थ मैथमेटिक्स नंबर वर्क पार्ट थ्री। हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल प्रैक्टिस मेकिंग फाइव डिजिट नंबर्स एज वेल एज लर्न द एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन नंबर्स एंड नंबर्स फ्रॉम देयर एक्सपांडेड फॉर्म। मुलांनो, आज आपण पाच अंकी संख्या तयार करायला शिकणार आहोत, त्याचा सराव करणार आहोत, त्याचबरोबर संख्येचे विस्तारित रूप लिहिणे आणि विस्तारित रूपावरून संख्या लिहिणे या दोन्ही गोष्टी शिकणार आहोत। यूजिंग ईच ऑफ द डिजिट 9, 5, 6, 1, 8 ओनली वन्स राईट 6 5 डिजिट नंबर्स। म्हणजेच दिलेले अंक आहेत त्यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी 6 संख्या लिहा। म्हणजे इथं जे एक एक नंबर दिलेले आहेत ते एक एकदाच वापरायचे आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या संख्या लिहायच्या। नंबर 1, 91,856 सेकंड 98,651 नेक्स्ट 15,689 या पद्धतीने संख्या लिहायच्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, राईट 5 नंबर्स कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ 4, 9, 3, 5, 1 इन द युनिट प्लेस। म्हणजेच 4, 9, 3, 5, 1 यांपैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करा। इथे बघा, जे नंबर दिलेले आहेत त्यातला सर्वात लहान जो अंक आहे तो एकक स्थानी आलेला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला संख्या तयार करायच्या आहेत। बघा, नंबर 1, 49,531 सेकंड 34,591 नेक्स्ट 59,341 या पद्धतीने आपण संख्या तयार केलेल्या आहेत। तुम्ही इतर नंबर घेऊन सुद्धा याचा सराव करू शकता। पुढचा प्रश्न, राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 1, 5, 6, 4, 7 म्हणजेच 1, 5, 6, 4, 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा। बघा, इथे नंबर दिलेले आहेत ते वापरून आपल्याला सर्वात मोठी संख्या लिहायची आहे आणि सर्वात मोठी संख्या लिहिताना काय केलेलं आहे बघा, टू मेक द बिगेस्ट नंबर राईट द गिवन डिजिट्स इन द डिसेंडिंग ऑर्डर। म्हणजे जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही उतरत्या क्रमाने लिहायचेत। बघा, 7, 6, 5, 4, 1 असे आपण उतरत्या क्रमाने लिहून घेतले, त्याच्यानंतर आपण बिगेस्ट नंबर तयार केलेला आहे। बघा, द बिगेस्ट नंबर इज 76,541 नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट 2 नंबर्स बाय रायटिंग द डिजिट 4, 3, 9, 8, 7 इन द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। म्हणजेच काय, 4, 3, 9, 8, 7 हे अंक चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने लिहून 2 संख्या तयार करा। म्हणजे काय करायचं, जे तुम्हाला अंक दिलेले आहेत ते अगोदर चढत्या क्रमाने लिहायचे। चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या, मग मोठी, मग मोठी, मग मोठी, मग सर्वात मोठी, या पद्धतीने आपण लिहून घेतलं। त्याच्यावरून आपला नंबर तयार झालेला आहे, स्मॉलेस्ट नंबर 34,789। नंतर पुढचं बघा, डिसेंडिंग ऑर्डर। डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण आधी नंबर लिहून घेतले 9, 8, 7, 4 त्याच्यावरून आपला बिगेस्ट नंबर तयार झाला 98,743 या पद्धतीने तुम्ही इतर अंक घेऊन सराव करा। आता आपण एक्सपांडेड फॉर्म पाहणार आहोत। द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर्स म्हणजेच संख्येचे विस्तारित रूप। द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 4 डिजिट नंबर 4,976 इन दिस नंबर 4 इज ॲट द 1000 प्लेस, 9 ॲट द 100 प्लेस, 7 ॲट द 10
units place and 6 at the units place. म्हणजेच काय, तर या संख्येमध्ये 4 हे हजाराच्या स्थानी आहे, 9 हे शतकाच्या स्थानी आहे, 7 हे दशकाच्या स्थानी आहे, 6 हे एककाच्या स्थानी आहे. त्यावरून आपण याचं एक्सपांडेड फॉर्म लिहिलेलं आहे. बघा, 4 हजाराच्या स्थानी आहे म्हणून आपण 4000 लिहिलं, प्लस 900 प्लेसवर आहे, शतकाच्या स्थानी आहे म्हणून आपण तिथं 900 लिहिलं, 7 टेन्स प्लेसवर आहे म्हणजे दशकाच्या स्थानी आहे म्हणून आपण तिथे 70 लिहिलं, 6 युनिट प्लेसला आहे म्हणजे एककाच्या स्थानी आहे म्हणून आपण तिथे 6 लिहिलं. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचं विस्तारित रूप लिहू शकता. त्या पद्धतीने सराव करायचा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. इथं तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती नीट बघा. फर्स्ट 7545. बघा, आपण इथे लिहिलेलं आहे 7000 प्लेसवर आहे म्हणून ते आपण तिथे 7000 लिहिलं आहे, प्लस 500 प्लेसवर आहे तिथे 500 लिहिलं आहे, 4 10 प्लेसवर आहे म्हणून 40 लिहिलेलं आहे, नंतर 5 युनिट प्लेसवर आहे म्हणून 5 लिहिलेलं आहे. या पद्धतीने आपण एक्सपांडेड फॉर्म लिहिलेला आहे, तसा तुम्ही सराव करा. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द नंबर्स फ्रॉम द एक्सपांडेड फॉर्म. आता या प्रश्नाचा उलट करायचा आहे. इथे आधी एक्सपांडेड फॉर्म आहे, त्याच्यावरून आपल्याला नंबर लिहिलेला लिहायचा आहे. बघा, अगोदर एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे 3000 प्लस 200 प्लस 50 प्लस 7. त्यावरून आपण नंबर तयार केलेला आहे 3257. सेकंड 4000 प्लस 500 प्लस 10 प्लस 3. याच्यावरून आपण नंबर तयार केलेला आहे 4513. या पद्धतीने तुम्ही एक्सपांडेड फॉर्मवरून नंबर तयार करायला शिकलात आणि तसा सराव करायचा आहे. धन्यवाद.